बापरे नवरा हिंदी तर म्हणून पदार्पण असं नाही होणार आहे डेफिनेटली. बट आता तरी बघू, आताशी पहिला सिनेमा येतोय मराठीतला, त्यामुळे ते बघूया आधी काय होतं. खूप एक्साइटेड आहे, खूप नर्वस पण आहे, पण आता ट्रेलर लॉन्च झाले त्यामुळे जरा नर्वसनेस कमी झालाय. पण जशी शाळेत जायची एक्साइटमेंट असते पहिल्यांदा, किंवा कॉलेजमध्ये जायची एक्साइटमेंट असते की बापरे आता पुढे काय वाढवून ठेवलंय, किंवा कसं काय आहे गोष्टी समोर येणार आहेत, ते हे सगळं बघायला खूप उत्सुक आहे, एक्साइटेड आहे. सो लेट सी, आता ट्रेलर लॉन्च झालाय, बघूया. आय थिंक ह्याचं डेफिनेटली चांगलं उत्तर प्रताप सरच देऊ शकतील, कारण ते त्यांचं विजन आहे. पण मी हे नक्की सांगेन, जे सर कायम म्हणतात की प्रत्येक मीडियमची एक एक काय म्हणतात त्याला लिमिटेशन्स असतात. एकांकिके 45 मिनिट्स होती, त्याच्यानंतर नाटक 2 तासाचं होतं, सिनेमाही 2 तासाचा आहे, आणि मीडियम वेगळं आहे पण. आणि काही काही गोष्टी स्टेजवर नाही दाखवू शकत, ज्या फिल्ममध्ये म्हणजे लाईक प्रताप सर म्हणाले की मुलीच्या काही पर्सनल मोमेंट्स असतात, इंटिमेट मोमेंट्स असतात, ज्या फिल्ममध्ये एक्सप्लोअर करता आल्या. सो हे अनन्या आय थिंक फिल्ममधली, मग त्यांना ते त्यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर की ते फिल्ममध्ये अनन्याला खूप मोठं करू शकले बिकॉज ऑफ द मीडियम. सो आय थिंक ते वेगळे पण आहे. डेफिनेटली अ फायटर, कारण मीही फायटर आहे आणि माझ्यातही नेवर गिव्ह अप आहे. सो हे मी खूप रिलेट करते अनन्याला. बापरे नवरा हिंदी तर म्हणून पदार्पण असं नाही होणार आहे डेफिनेटली. बट आता तरी बघू, आताशी पहिला सिनेमा येतोय मराठीतला, त्यामुळे ते बघूया आधी काय होतं. शॉर्ट मध्ये अनन्याबद्दल मी कधीच काहीच बोलू शकणार नाही, पण मी इतकं नक्कीच सांगेन की माझ्यासाठी प्लीज सिनेमा बघा, कारण माझ्यासाठी ते खूपच अत्यंत महत्वाचं आहे. आणि खूप खूप माणसांनी खूप म्हणजे प्रत्येक सिनेमामागे खूप माणसं मेहनत करतात डेफिनेटली. खूप काळ वाट बघितली आहे या दिवसाची, त्यामुळे इतकंच सांगेन की प्लीज सिनेमा बघा. आय एम शुअर तुम्ही डिसअपॉइंट होऊन जाणार नाही, तर तुम्ही खुश होऊनच जा. काय सांगू मी आता, मी इतकंच सांगेन की मी थँक्यू किती म्हणू असं होतं, म्हणजे बाप्पाला असो किंवा इतकी सगळी माणसं माझ्यावर प्रेम करतात त्यांना असो, इतकंच म्हणेन की माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी तुम्हाला एंटरटेन करत राहीन माझ्या चांगल्या चांगल्या भूमिकांमधून, मी प्रयत्न करत राहीन, आणि फक्त तुमचं प्रेम असंच असू द्या. थँक्यू. प्लीज माझा सिनेमा बघा थिएटरमध्ये जाऊन 22 जुलैला. अनन्या थँक्यू.